रुपए से रोड पर खींचा ले रहे हैं। साहिल वाले ने एक कड़ी दोन गुण प्राप्त के लिए फारूक मुकादम यांच्याकडून पहिली सुवर्ण सुवर्ण नक्कीच पाहायला मिळते। सोपारे करते सॉरी दोन हजार रुपयाची पंच खोल करताय। दोन गुण प्राप्त होत आहे। दोन गुणाने खाता उघडण्यासाठी श्रीरामकर देश संघाचा सुरेखाची खेळी आपल्याला नक्कीच पाहायला मिळते। भवानीची खेळी श्रीरामकर देश संघाकडून कारण पहिली तर घेऊन गेला तो गजानन संघाचा खेळ श्रीरामकडून आत्मबाजी जास्त प्रसार केला। तळपटी आविष्कार साहेब आपली खेळी सजवतोय। श्रीरामकर देश संघाचा क्षेत्ररक्षणा दोन्ही तुल्यबळ असे सगळ्यात महत्वाचा संघ आहे। एक चांगल्या प्रकारची लढत आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल। अंतिम सामना रंगमध्ये साहिल माने याने कोरामध्ये एकाच दोन गोल मिळवले। 100 रुपयांचे रोख पारित विषयक आपल्यासाठी आले आणि एक बोनस दोन दिवसांत प्राप्त करेल त्याला स्वरूप प्रमाणेकडून 500 रुपयांचं रोख बक्षीस आलेलं आहे। त्याचप्रमाणे पहिल्या बोनस गुणासाठी स्वरूप धमाले यांच्याकडून 501 रुपयांचं भरघोस असं पारितोषिक पाहिजे। पहिला बोनस गुणाचा बांधकडी कोणता कळाईपटू ठरणार दरम्यान कळाई करतो आविष्कार साळवी तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आपल्या खेळाडू प्रभावित करणार असं साहिल आपली खेळी सजवतोय। चार खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणा सुरेश सुंदराची खेळी करतोय। रोहन आपली खेळी सजवतोय। श्रीरामकर देश संघाचा क्षेत्र रचना दोन्ही तुल्यबळ प्रथम बोनस गुणाचा मान खरी ठरलेला तो रानुके गजानन संघर्ष खेळची या संघाचा खेळाडू त्यांना 501 रुपयांचं पारितोषिक स्वरूप डमाळे यांच्याकडून देण्यात येत आहे। पहिला बोनस गुणाचा मान खरे ठरलाय तो रोहन उके 501 रुपयांचं पारितोषिकाचं मान खरे ठरलाय। स्वरूप डमाळे यांच्याकडून 501 रुपयांचं पारितोषिकाचं मान खरे ठरलाय तो रोहन उके महत्वाची भूमिका पाठवणार जिथे पाठवतोय दरम्यान कळाई करतो तो साहिल साहिल आपल्या संघाच्या विजयात बहुमूल्याचं योगदान देणार साहिल आहे। पारितोषिकांचा मानकरी करणार असतो साहिल आपली केस होत आहे। त्याच्या संघाच्या केस संघाच्या क्षेत्ररक्षण आता मात्र अतिशय सुरेख असा खेळ करतो। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ज्याचं नाव आहे रत्नागिरी जिल्ह्याचं ज्यानं प्रतिनिधित्व काही दिवसापूर्वी केलेलं होतं तो सुरुवात आपले खेळ सजवतो। नागरिकांच्या बीबीआय भारत एक गुण प्राप्त झाले की पंच खेळाडू श्रीरामकर देश संघाचा
Kita akan
Gue
या स्पर्धेमध्ये अंतिम विजयाच्या दिशेने